आज एका क्षणासाठी मला असं वाटून गेलं की कदाचित आपलं लग्न मोडणार. उगा त्रास त्रास मलाही झाला, खूप गिल्टी वाटत, पण आपलं लग्न मोडेल असा विचारही माझ्या मनात आला नाही आणि क्षणभरही नाही. इतका कॉन्फिडन्स तुझ्यावर. मला माहिती होतं तू तसं होऊ देणार नाही. हा पण हाच कॉन्फिडन्स तुझाही हवा होता माझ्यावर. याचाच अर्थ मी कुठेतरी कमी पडतेय. कम ऑन श्रुती, तसं काही नाहीये. तुला खरं सांगू, बरं झालं आपण भांडलो. त्यामुळे अख्खा दिवस मी हाच विचार करत होतो की आज एक दिवस तुझ्याशी न बोलल्याने माझी ही अवस्था. जर आपलं लग्न नाही झालं तर कधी करूया साखरपुडा? 19 ला. पण तुझी प्रॅक्टिस आणि फोकस करू शकशील? मी करेन मॅनेज, डोंट वरी. नक्की. चल मग आज जाऊन सगळ्यांना सांगू. नाही नको, म्हणजे तू जाऊन सांग सगळ्यांना. मी आता घरी जाते, आत्यासह टेन्शन मध्ये असेल ना घरी, पण मी येईन पुन्हा नक्की. ओके चल मी तुला सोडतो. नाही नको, मी जाते. तू 19 सांग सगळ्यांना. बाय बाय. अरे आता सगळे आलेत, आता तरी सांग. सस्पेन्स कशाला ठेवतोयस? ओके ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट सांगायची. श्रुती आणि माझ्या जे काही प्रॉब्लेम्स होते ते आता सॉर्ट आउट झाले. वा क्या बात. आणि 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 आता आमचा साखरपुडा आपण ज्या दिवशी ठरवला होता त्या दिवशी होईल. अरे वा 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 उत्तम श्रांजी उत्तम. देवा माझी काळजी मिटवलीस रे बाबा. फर्स्ट क्लास पेढे घेऊन येतो. ए उत्तरा तू काय एवढ्या लांब उभी आहेस? ये इकडे. मी निघालेच होते. चाललीस कुठे अग? आनंदाची बातमी ऐकलीस ना? हा पेढा खाल्ल्याशिवाय जायचं नाही. 5 किलो पुरतील. 5 किलो? अहो 5 किलो काय पेढे आणताय तुम्ही? नाही आणि तुम्ही तर अजिबात जायचं नाही पेढे आणायला. गंडार तू जा. का पण मी का नाही जायचंय? पण का म्हणजे काय? पेढे आणायला म्हणून जाल आणि जिलबी आणि बासुंदी पण घेऊन याल. हे सगळं तुमच्यापासून लपवताना आम्हाला नाकीनऊ येतात. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. गंधार तू जा बर. हो. ए नाही एक थांब 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 थांब. अरे हे बघ मी कोणाकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. ओके काहीतरी चमचमीत आणतो ना. हो मग आणायचं कशाला, मी करते ना घरी. कोथिंबीर वड्या चालतील? चालतील. अरे धावतील धावतील. बर बर चल चल तुम्ही तयारी लागा. बर मी येऊ का मदतीला? नाही नको, प्लीज नको. तुम्ही याल मदतीला म्हणून आणि माझी कामं वाढवून ठेवाला. अजिबात फिरकायचं नाहीये. वहिनी चांगली चालली आहे प्रॅक्टिस सुनेला दमदाटी करायची. ही काळी बेटी आहे ना तिकडे गॅस पेटवाला वापरा. चला तयारी लागा तयारी लागा. मी पण देवासमोर साखर घेऊन येते.
अरे बाबा तू का थांबलास आता टंगल मंगल करतो जा ना पटकन लपेड्यांना खाल्ल्या शिवाय जायचं नाही हा कॉंग्रॅच्युलेशन्स कार्तिक थँक्यू हॅलो हा काकू बोला हा श्रुती अगं झोपून नाही ना केली मी तुझी नाही नाही अजिबात नाही बोला ना बर मला सांग की तुझं उद्याचं काय आहे म्हणजे उद्या किती वाजता घराबाहेर पडणार आहेस मी 10:30 बाहेर पडणार आहे का हो एक काम करशील जरा तासभर आधी निघशील म्हणजे काय ना आमच्या सोनाराकडे जायचंय ग तुझ्यासाठी अंगठीचं माप घ्यायचंय आणि तुला आवडली तर लगेच घेऊनही टाकूया म्हणजे अगदीच तसं अर्जंट नाहीये पण आता जरा चांगली डिझाईन्स मिळतात ना म्हणून म्हणलं जाऊन येऊया येशील ना हो जमेल सगळ्यात पहिल्यांदा ना आपण जरा गणपतीच्या मंदिरात जाऊया साखर ठेवूया सुपारी ठेवूया अगं लग्नाची खरेदी करतोय ना मग जरा देवाचे आशीर्वाद घ्यायला हवेत येशील चालेल काकू जाऊया गुड नाईट गुड नाईट बाय भाई काकांचा मेसेज टायमिंग्स हॅव चेंज टुमोरो प्रॅक्टिस ॲट 8 AM शार्प देवा ए क्या हुआ ऐसे मुंह लटका के क्यों बैठी है बीमार है देख सिर को हाथ लगाने से प्रॉब्लम सॉल्व नहीं होती बता क्या प्रॉब्लम है पर डोक्याला हाथ लावू नको तर काय करू एकही दिवस असा जात नाही जेव्हा काही नवीन प्रॉब्लेम आला नाही आहे माहिती आहे रोज काहीतरी नवीन राडे एक मिनिट क्या बोल रही है काय राडे झाले कार्तिकच्या आईचा फोन आला होता ओ तुम्हारी सासू मा मार्टिना ओके ओके कार्तिकची आई काय म्हणाली काही नाही त्यांनी मला विचारलं की साखरपुड्याची अंगठी घ्यायला येशील का वाव यार तुफे त्या म्हणाल्या की एक तासभर आधी निघ म्हणलं आपली प्रॅक्टिस 2 वाजता तर मी जाऊन येऊ शकेन सो मी ओके म्हणलं त्यांना तो प्रॉब्लेम काय आहे मग त्या म्हणाल्या की आपण आधी गणपतीच्या देवळात जाऊया सुपारी ठेवायला काय सुपारी बोले तो क्यों रखना अरे वो शगुन होता है लग्नाची पहिली खरेदी आहे ना त्यासाठी माझं नशीब बघ ना कसं आहे तेवढ्यात त्याच्यानंतर भाई काकांचा मेसेज आला की प्रॅक्टिसची वेळ चेंज झाली आणि 8 वाजता झाली आहे हसायला काय झालं मी कशी जाऊ आता अरे यार इसमें टेंशन लेने की क्या बात है जसं त्यांनी तुला फोन करून सांगितलं ये तसं तू फोन करून सांग नॉट पॉसिबल सिंपल नो इट इज नॉट त्यांनी ना मला पहिल्यांदा असं काहीतरी विचारलंय त्यांच्या बरोबर येण्यासाठी आणि अगं मार्टिना लग्न आहे माझं आता या सगळ्या गोष्टी होणारच म्हणजे माझ्यासाठीच चाललंय ना हे सगळं तो फिर प्लॅन बी सर के सामने एक्टिंग कर दे झूठ बोल दे वॉमिटिंग हो रहा है पेट में दर्द है बीमार हूं वैसे भी सर का रूल है कि अगर अनफिट हो तो प्रैक्टिस करना गुनाह है दैट्स इट समझी कमाल है काय झालं वहिनी ग श्रुती फोनच उचलत नाहीये ग अहो पण तुम्ही का फोन करताय तिला का म्हणजे काय आम्हाला शॉपिंगला नाही का जायचंय अहो पण अजून वेळ आहे ना तुम्हाला जायला झोपली का काय काय कळेल मला नाही वाटत झोपली असेल अहो आंघोळीला वगैरे गेली असेल करेल फोन तुम्हाला अवघड आहे
नो वे, मी सरांची खोटं बोलणार नाही. का महापाप है? एक मिनट, ये देख, वो अपने कोच है, कोच ही रहने दे, भगवान मत बना यार उनको. उनका जो भी रोल है अपने लाइफ में वो उतना ही रख ट्रेनर का. हे बघ व्हायचं ते होऊ दे, आय विल नॉट लाय, मी सरांची खोटं बोलणार नाही हे नक्की. वा, ये अच्छा है. एक किसी से झूठ नहीं बोलना है, किसी का दिल नहीं दुखाना है, ऊपर से बड़े बड़े प्रिंसिपल जो है वो भी नहीं छोड़ने, तो फिर करना क्या है बाबा? असं असेल तर तुझं तू ठरव काय ते. ठरवलं मी आत्ताच्या आत्ता जाऊन सरांना सगळं खरं सांगणार आहे. श्रुती श्रुती श्रुती, एक मिनिट एक मिनिट. श्रुती यार, तू क्या कर रही है, पागल है क्या? तुला माहिती आहे ना सर कसे ते कसे रिएक्ट होणार माहिती आहे ना, मग कशाला? सुन 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 मेरी बात, एक छोटी सी चीज है, सॉल्व होऊन जाईल, त्याच्यासाठी इतके प्रॉब्लेम कशाला क्रिएट करते? हे बघ, होऊ दे काय प्रॉब्लेम व्हायचा तो, मी बघीन काय करायचं ते. ऍटलीस्ट हे गिल्ट तरी जाईल. काय का गिल्ट यार तू? भाई काका, सॅम सर कुठे आहेत? तो बाहेर गेलाय. कधी येणार आहेत? येईल 2-2.5 तासात. का ग, टेन्शन मध्येस? हो नाही म्हणजे तसं काही नाही. काका मी मी 10:30 वाजता बाहेर जाऊन येऊ का? अशी मध्येच प्रॅक्टिस सोडून? नसतेच गेले मी, पण थोडं अर्जंट काम आहे. मी मी तासाभरात परत येते ना. नक्की बरं जा, पण लवकर ये वेळेत. हो हो नक्की येते. थँक्यू भाई काका. ठीक आहे बेटा. भाऊजी हे घे. अरे थँक यू. तुम्हाला पोहे आणू? नको, आत्ताच मस्त पैकी वडे. आता येताना जाणवलं मला पोट जरा डब्ब आहे, काय खायची इच्छा नाही. आमचे सौ कुठे? अहो ते तुमच्या होणाऱ्या सुने बरोबर बाहेर अंगठी आणायला गेले. म्हणजे एवढे मोठे प्रोग्राम्स इतक्या छटकन कसे काय ठरतात? हो त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? बोलली सुद्धा नाही मधून मला हे असं काही ठरले असं. विसरले असतील कदाचित. ए ए अशा भाई, पोहे पोहे दे ना मला जरा. अहो आत्ता म्हणालात ना भूक नाही म्हणून. नाही पण आता अचानक एकदम इच्छा झाली आहे मला, भूक चाळवली माझी. आणि तू पोहे केलेले असणं म्हणजे काय अप्रति माइंड ब्लोइंग, खायलाच पाहिजे. आण ना प्लीज. हो 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 आणते मी. उचल ग उचल पुरी, फोन उचल पटकन. हा काका काय झालं? अग मधुरा आणि श्रुती काय ती अंगठी काय ती विकत आणायला गेले आहेत दोघे. ओ वाव मस्त. मस्त काय मस्त, ही श्रुती तिच्या समोर बॉक्सिंगचं पचकली म्हणजे. ओ नो, हे तर मी विसरलेच होते. आता आता काय, आता मी जातो त्या सोनारच्या दुकानात आणि घेतो सांभाळून काय ते, पण तोपर्यंत ही काही बोलली नाही म्हणजे मिळवलं. मी जाते. अगं नाही नाही अगं, पण तुझा पाय. अहो काका हीच तर स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे बघा, मला डॉक्टरांनी सांगितलंय की तू आता बऱ्यापैकी चालू शकते, आणि मी श्रुतीला सांगीन की मी खूप पकले घरी बसून. तिला माहितीच आहे ना, आणि हे काकूंना पण पटेल. काका तुम्ही गेलात ना तर मेजर डाऊट येईल. हे पण खरंय, पण नाही ग, नाही नाही दिशा तू 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 नको, मी मी जातो मी जातो. सांगितलं ना मी जाते, डोंट वरी. अगं पण काका
मी आता पटकन तयार होते आणि जाते. ठीक आहे, बाय. अगं मुलगी पण ना ऐकणार नाही अजिबात. डॉक्टरांनी हे सांगितलं असेल ना की रिक्षात बसून वॉक कसा घेतात. म्हणजे थोडा वॉक घेतला मग रिक्षा केली आणि मग मला कळलं की तू शॉपिंगला आलीस मग आले इथे. पण कशाला, म्हणजे काय गरज होती? तुला काही प्रॉब्लेम आहे का मी तुझ्या बरोबर आले तर? नाही तसं नाही, पण एक मिनिट तू टेन्शन नको घेऊस. मी काय यांच्याकडे हट्ट नाही करणार आहे. मला जेवायला द्या, मला आईस्क्रीम द्या, मला ज्यूस द्या. मी फक्त तुला कंपनी द्यायला आली. बरे, एकाला दोघं असले ना की जरा बरं असतं शॉपिंगला. तेच म्हणते मी. चला जाऊया जाऊया. काय काय कुणाला शोधतोय? कुणाला नाही, नको शोधू तिला, उशिरा येणार आहे ती. का रिंगला नाही गई? रिंग उसके होने वाले सासूबाई के साथ. अंगठी हे सगळं इतकं पुढे कधी गेलं? खूप पुढे गेलंय. शायद तुझे जानबूझ कर नाही बताया होगा उसने. लेकिन क्यों मार्टिना, आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. हा तो वो शायद तुझे हर्ट नाही करना चाह रही होगी, कारण तिला माहिती आहे ना की तुझे वो अच्छी लगती है. हाउ आई विश, तिला माहित असत. हाउ आई विश आता सर इथे असते. काम झालेलं आहे आपलं. हळू चला, एक बरं झालं, एकदम मनासारखी खरेदी झालेली आहे. श्रुती खरंच खूप सुंदर अंगठी मिळाली. हा पण तुला आवडली आहे ना? हो खूप आवडली. तुम्हाला आवडली ना? अगं ऑफकोर्स मला आवडलीच आहे. चला दोघींचा चॉईस सेम आहे. पण श्रुती काही प्रॉब्लेम असेल तर आता सांग, लगेच बदलून घेऊया. नाही आई खरंच खूप आवडली आहे. बर चला, सकाळपासून आपण बाहेर आहोत, पटकन काहीतरी खाऊन घेऊया. तुम्हाला दोघींनाही भूक लागली असेल ना? हो नाही म्हणजे निघूया ना आता. का ग? मला जरा लवकर पोहोचायचं आहे, नाहीतर आले असते मी नक्की. सॉरी आई. अगं सॉरी कशाला, मला वाटलं तुम्हालाच दोघींना भूक लागली असेल म्हणून मी म्हणलं. पण एवढ्या अर्जंटली कुठे जायचंय तुला? मला ते ट्रेनिंग काय झालं? हळू 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 जरा सावकाश सावकाश. ए श्रुती, गाडीमध्ये पाण्याची बाटली आहे, पटकन घेऊन येते. हो आणते मी. आलंच. हळू 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 श्वास घे, श्वास घे जरा. वर बघ, वर बघ. काय ग?
हाय सर. तू काय करतेस इथे? ते लग्नाची खरेदी. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स, लग्न ठरलं तुझं? नाही नाही सर, तसं नाही, म्हणजे गंमतच झाली. माझं नाही काही, काकू सांगू त्याच काय ना. असू दे, मी जरा घाईत आहे, नंतर बोल. ओके. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.